नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 या विषयाचा पहिला धडा दोन चलातील रेषीय समीकरणे याबद्दल माहिती घेऊया। त्यामध्ये सर्वप्रथम रेषीय समीकरणे म्हणजे काय त्याची व्याख्या पाहूया आपण। रेषीय समीकरणे तर रेषीय समीकरणे म्हणजे ज्या समीकरणामध्ये चलाचा घातांक 1 असतो अशा समीकरणाला रेषीय समीकरणे असे म्हणतात। उदाहरणार्थ याच्या आधीच्या इयत्तेमध्ये आपण असे या पद्धतीचे समीकरणे सोडवलेली आहेत, बघा x+5=10। यामध्ये एक्स हा एक चल आहे, याला चल म्हणणार आपण, ठीक आहे। तर x+5=10, आता एक्सचा घातांक पाहूया। एक्सच्या घातांकाची किंमत इथे किती दिसते तुम्हाला, काय दिसते का? नाही दिसत। याचा अर्थ इथं घातांक किती आहे? 1 आहे, ठीक आहे। तर x+5=10 या समीकरणामध्ये एक्सचा घातांक 1 आहे, म्हणून x+5 या समीकरणाला आपण म्हणणार रेषीय समीकरण आहे। पण या समीकरणामध्ये फक्त एकच चलाचा वापर केलेला आहे, म्हणून या समीकरणाला आपण म्हणणार एक चलातील रेषीय समीकरणे किंवा रेषीय समीकरण। समजते? आता एक चलाच्या ऐवजी आपण जर दोन घेतले, उदाहरणार्थ x+y=10, तर यामध्ये पण जर पाहिलं तर x आणि y हे दोन्ही काय आहेत? चल आहेत। आणि इथं एक्सचा घातांक 1 आहे, वायचाही घातांक 1 आहे, है ना। तर या समीकरणामध्ये एक्स आणि वायचा घातांक 1:1 असल्यामुळे हे जे समीकरण आहे याला आपण म्हणणार दोन चलातील रेषीय समीकरण। समजते? रेषीय समीकरणाची व्याख्या समजली, ठीक आहे। एक चलातील रेषीय समीकरण आणि दोन चलातील रेषीय समीकरण। त्यानंतर एक सामायिक रेषीय समीकरणे। एक सामायिक रेषीय समीकरणे तुमच्या पुस्तकामध्ये त्याची व्याख्या दिलेली आहे की जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो, एकाच वेळी म्हणजे त्या दोन्ही समीकरणांचा जो समीकरणांची जी उकळ असते, जे उत्तर असते, ते दोघांचं एकच असते। उदाहरणार्थ x+y=10 हे एक समीकरण घेतलं मी, आणि दुसरं समीकरण घेतलं x+y=6, ठीक आहे। या दोन्ही समीकरणाचा ज्यावेळेस उत्तर एकच असते, उकल दोघांची एकच असते, ठीक आहे। उदाहरणार्थ या दोन्ही समीकरणामध्ये डाव्या बाजूला जर मी x=8 आणि y=2 ठेवले, तर पहिल्या समीकरणामध्ये काय होतंय? पहिली समीकरणाचे समाधान होते का पहा। तर x+y=10 आहे, त्याच्या डाव्या बाजूला मध्ये काय ठेवणार मी? x=8 आणि y=2 ठेवणार। तर 8+2 किती होतात? 10 होतात, आणि ती 10 किंमत समीकरणाच्या उजव्या बाजूच्या समान आलेली आहे, ठीक आहे। याचा अर्थ x=8 आणि y=2 साठी समीकरण 1 काय होते? समाधान होते। त्याचबरोबर x+y=6 या समीकरणाच्या डाव्या बाजूमध्ये x किंमत 8 आणि y किंमत 2 ठेवली, तर किती मिळाले तुम्हाला? 8+2 म्हणजे किती? 6, आणि ती 6 किंमत उजव्या बाजूच्या समान आहे। याचा अर्थ x=8 आणि y=2 या दोन्ही किमती या दोन्ही समीकरणाचे काय करतात? समाधान करतात। म्हणजे या किमती आपण डाव्या बाजूमध्ये ठेवल्या, तर डाव्या बाजूमध्ये ठेवल्यानंतर त्याची किंमत उजव्या बाजूचे काय येते? समान येते। अशा त्या दोन समीकरणांना आपण काय म्हणणार आहे? एक सामायिक रेषीय समीकरणे। समजते का? बघा, व्याख्या समजली। 10वी 9वी मध्ये आपण या पद्धतीचे काही उदाहरणे सोडवलेली आहे, त्यामध्ये चलाचा लोप करून एक सामायिक रेषीय समीकरणे सोडवणे याचा आपण अभ्यास केलेला आहे। तर या पहिल्या अभ्यासामध्ये त्याचा आपण थोडंसं रिव्हिजन करूया। त्यासाठी मी एक उदाहरण घेतो इथे,
तुमच्या पुस्तकामध्ये अभ्यास किंवा सराव संच 1.1 मध्ये प्रश्न दुसरा त्याचा पहिलं उदाहरण आहे सराव संच. सराव संच 1.1 सराव संच 1.1 त्याचा प्रश्न क्रमांक 2 त्याचा पहिलं उदाहरण आहे 3a + 5b = 26 आणि दुसरा आहे a + 5b = 22. हे दोन एकसामायिक समीकरणे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि चलाचा लोप करून या दोन एकसामायिक या एकसामायिक रेषीय समीकरणांना काय करायचं आपल्याला सोडवायचं आहे. ठीक आहे, तर आपण कसं सोडवणार हे, तर सर्वप्रथम त्याचं उत्तर घेणार आपण. दिलेली समीकरणे एकाच्या खाली एक लिहूया, 3a + 5b = 26 आणि त्याच्या खाली पट a + 5b = 22. ठीक आहे, चलाचा लोप करायचा आपल्याला आणि चलाचा लोप करताना चलाचे सहगुणक हे समान आहेत की नाही ते चेक करायचं आपल्याला. ठीक आहे, तर यामध्ये पहिल्या समीकरणामध्ये ए चा जो सहगुणक आहे, इथं ए हा चल आहे आणि 3 हा त्याचा सहगुणक आहे. ठीक आहे, तर पहिल्या समीकरणामध्ये ए चा सहगुणक 3 आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये ए चा सहगुणक किती 1 आहे, तर समान आहेत का? नाही आहे समान. ठीक आहे, मग बी चा सहगुणक पाहूया आपण. पहिल्या समीकरणामध्ये बी चा सहगुणक आहे 5, तसंच दुसऱ्या समीकरणामध्येही बी चा सहगुणक किती आहे? 5 आहे. याचा अर्थ काय झाला? सहगुणक इथे समान झाले. ठीक आहे, सहगुणक समान आहेत, त्यांची चिन्हही समान आहेत. जर सहगुणक समान असेल आणि चिन्हही समान असेल तर आपल्याला या दोन्ही समीकरणाच्या मध्ये वजाबाकीची क्रिया करावायची आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय करणार, तर समीकरण 1 मधून समीकरण 2 ला काय करूया? वजा करूया. तर समीकरण 1 मधून समीकरण एक मधून 2 ला वजा करून काय मिळेल तुम्हाला बघा, तर 3a + 5b = 26 आणि इथं a + 5b = 22. दोघांची काय करायची आपल्याला? वजा बाकी करायची आपल्याला. ठीक आहे, वजाबाकी करताना काय करायचंय की खालचे जे समीकरण असेल त्या खालच्या समीकरणाची चिन्हे बदलायची आहेत. काय बदलायची आहेत? चिन्हे बदलायची. इथं धन ए आहे तो होईल ऋण ए, इथं 5b आहे धन 5b ते होईल ऋण 5b आणि इथं 22 आहे ते होईल ऋण 22. ठीक आहे, आता वजाबाकी घेऊया. 3a, आता जे खालची जी चिन्ह आपण नवीन घेतलेली आहे त्या चिन्हांचा विचार करायचा आहे. 3a - a, तर 3a - a किती होणार हे? 2a. त्यानंतर धन 5b आणि ऋण 5b या चलाचा लोप होईल इथे, बरोबर इथं उरणार आहे 26 - 22 आणि 26 - 22 किती? 4. आणि म्हणून a = 4. इथं 2 गुणाकार मध्ये उजव्या बाजूला गेले तर ते भागाकार मध्ये जातील. ठीक आहे, मग इथं त्याला आपण सोडून घेऊया, संक्षिप्त करूया. बे दुनी 4 आणि म्हणून a = किती मिळालं तुम्हाला? 2. ठीक आहे, आता हे a = 2 दिलेल्या समीकरण 1 आणि 2 या दोन्ही पैकी कोणत्याही एका समीकरणामध्ये जे आपल्याला सोपं वाटेल त्या समीकरणामध्ये किंमत ठेवूया. तर इथं मी a = 2 समीकरण 2 मध्ये ठेवतो. तर a = 2 समीकरण दोन मध्ये ठेवल्यानंतर काय मिळेल तुम्हाला? तर a + 5b = किती आहे? 22. त्यामध्ये ए ची किंमत 2 ठेवायची. ए ची किंमत किती ठेवायची? 2 ठेवायची. तर ए च्या ठिकाणी 2 ठेवली, a + 5b = 22 आणि त्यावरनं 5b ची किंमत काढूया. तर 5b = 22, इथं धन 2 आहे, उजव्या बाजूला गेलं तर ऋण 2 मिळेल आणि त्यावरनं मग 5b ची किंमत मिळेल तुम्हाला 5b = 22 - 2. 22 - 2 किती होणार? 20. आणि त्यावरनं बी ची किंमत मिळणार 20. हे 5 गुणाकार मध्ये उजव्या बाजूला गेले की
भागाकार मध्ये। इथे संक्षिप्त करूया, 5 एकी 5, 5 चौक 20, आणि म्हणून बी बरोबर किती मिळणार? 4। ठीक आहे, आणि म्हणून खाली उत्तर लिहिणार आपण, म्हणून ए बरोबर 2, बी बरोबर 4 दिलेल्या समीकरणाच्या उकल आहेत, दिलेल्या समीकरणांच्या दिलेल्या समीकरणांची उकल आहे, दिलेल्या समीकरणांची उकल आहे। बोला काय अडचण आहे या उदाहरणामध्ये? या पद्धतीने आपण याचा सराव करायचा आहे। ठीक आहे, सराव संच 1.1 ची जी उरलेली उदाहरणं असतील ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन। धन्यवाद।